हॅलो फ्रेंड्स बॅक पीसचं कटिंग आपलं करून झालेलं आहे आता आपण बॅक पीस आहे तसा ठेवून फ्रंट पीसचं कटिंग करून घेऊया त्यासाठी हुक लुकसाठी आपल्याला पाव इंच सोडायचं आहे आणि खाली एकपट्टीसाठी सवा इंच आपल्याला सोडायचं आहे मुंड्याच्या साईडला अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आता आपण पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी पाऊन इंचावरती आतल्या साईडला खून करून पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेऊया गळा खोली मी पावणे इंच चार इंच ठेवलेली आहे आणि सिंपल गळ्या गोल गळ्याचा शेप दिलेला आहे आता गळ्याच्या साईडने योगपट्टीसाठी चार इंचावर खून करून आपल्याला योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि लगेच नेहमीप्रमाणे आपल्याला टक्स साखून द्यायचे आहेत या पद्धतीने तर केलेल्या मार्किंगवरती आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बाहीचं कटिंग आपण करून घेऊया नेहमीप्रमाणे साडेनऊ इंचाची मी घडी घेतलेली आहे वरून तीन इंच सोडलेलं आहे दोन इंचावरती मार्किंग करून त्या पद्धतीने बाईचा आकार दिलेला आहे आणि बाई कटिंग करून घेतलेले आहे तर आपलं ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे धन्यवाद